नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कॉन्टेंट रायटिंग एकदा तुम्ही करायला लागला की तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळतात ही गोष्ट मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितली आहे म्हणून आज मी तुम्हाला असं एक प्रूफच दाखवते की मी कंटेंट रायटर केल्यामुळे ही संधी मला मिळाली आणि यातून मी आ, कमाई केली आणि त्याचं पेमेंट आजच झालं सो या गोष्टी मी विचार केला की जे माझे कंटेंट रायटिंगचे स्टुडंट आहेत त्यांनाही कळतील प्लस जे सबस्क्रायबर आहेत त्यांनाही कळतील म्हणून हा स्पेशल व्हिडिओ आणला आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल जे पहिल्यांदा मा या चॅनलवरचा व्हिडिओ पाहत असतील त्यांना सांगायचं आहे की हा एक कॉन्टेंट रायटिंगचं किंवा लेखनातून व्यावसायिक लेखनातून तुम्ही कमाई कशी करू शकता किंवा विविध लेखन स्पर्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज या अनुषंगाने ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि एकंदर कमाई कशी करायची घर बसल्या याच्याविषयीचा हा चॅनल आहे याच्यावर मी भरपूर व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला कॉन्टेंट रायटिंगचे बरेच व्हिडिओ आणि त्या अनुषंगाने माहिती सांगणारे बरेच विषय मी ऑलरेडी पब्लिश केले आहेत जरूर जाऊन बघा प्लस मी कॉन्टेंट रायटिंगचे वर्कशॉपही घेते तेही मराठीमध्ये घेते आजपर्यंत पंधरा वर्कशॉप झाले आहे आता नवीन वर्श वर्क्ष, वर्कशॉप या महिन्यात होणार आहे सो त्याची ॲड मी लवकरच लावेल इथेही तुम्ही बघू शकता सो होणार आहे सो तुम्ही रजिस्ट्रेशन लवकर करा मागच्या व्हिडिओ मागच्या वर्कशॉपला तीन दिवसात सगळ्या सीट्स फुल झाल्या होत्या सो so, ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे वर्कशॉपची तिथून मला व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप करू शकता सो चालू करूयात की तुम्ही पाहिलं असेल मी लिहिलं आहे की फेसबुकवर आता टाइमपास करणं थांबवा कमाई चालू करा सो किस्सा असा झाला थोडक्यात सांगते की मागच्या महिन्यात ऑलमोस्ट मी ब्रेकवर होते कुठलीच असाइनमेंट करायची नाही असं ठरवलं होतं वर्कशॉपही घेतला नाही पण मग त्यावेळेला एका क्लायंटचा फोन आला त्यांनी मला सांगितलं माझं एक फ्रेंड आहे त्यांना फेसबुक पेज तयार करून हवं आहे पूर्ण एससीओ बेस्ट असेल सगळ्या सेटअप रेडी हवं आहे त्यांना त्यांना फक्त पोस्ट करायच्या तर तू तो फेसबुक पेज रे रेडी करून दे सो ही गोष्ट मला माहिती होती माझं फेसबुक पेज ऑलरेडी होतं पण असं सेटअप करून देणं देण्याची पण रिक्वायरमेंट असते ही एवढी मला आयडिया नव्हती मग मी म्हटलं सर ठीक आहे मला थोडासा वेळ द्या मी तुम्हाला पूर्ण बघून वेळ बघून तुम्हाला सांगते सो so, मी नंतर गेले आणि पाहिलं की फेसबुक सेटअप करून द्यायचं पेज करून द्यायचं त्याचे चार्जेस वगैरे काय असतात सो so, मी या वेबसाईटवर गेले आणि तिथे पाहिलं की फेसबुक पेज सेटअप करून देणारे पण बरेच गिग्ज आहेत ज्याच्यामधून ही लोक कमाई करतात सो so, इथे तुम्ही दोन उदाहरणं बघा की हे दोघांनीही फेसबुक पेज सेटअप करून द्यायचे चार्जेस सांगितले सो so, ऑलमोस्ट ते चार्जेस चार हजारला सुरू होत आहेत ते अगदी आठ नऊ हजारापर्यंत जात आहेत सो so, हे मला लक्षात आलं मग मी परत नंतर दोन तासांनी सरांना फोन केला की सर मी करून देऊ शकते असे असे चार्जेस आहेत सो so, हे तीन दिवस मी त्याच्यावर काम केलं क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार ते पेज सेटअप रेडी करून दिलं आणि आज सकाळी त्याचं पेमेंट झालं इथे तुम्ही स्क्रीनशॉट बघत असाल सो जेव्हा पेमेंट झालं त्या त्याच्यानंतर मी ठरवलं होतं की त्याच्यानंतर आफ्टर ॲप्रुव्हल आणि पेमेंट नंतरच व्हिडिओ करायचा सो मी हा व्हिडिओ करते सो फेसबुक पेज करण्याचा उपयोग काय होतो बघा फेसबुक पेज फेसबुकवर तुम्ही बराच वेळ घालवत असाल म्हणजे बर अगदी uh, रील बघता व्हिडिओज बघता किंवा uh, काही फोटो बऱ्याच ग्रुप्सला तुम्ही जॉईन असता बिझनेस असाल सो so, या हे तर तुम्ही करूच शकता पण फक्त ह्याच्यापर्यंत थांबवू नका आता तुम्ही जर रायटर असाल तर कंटेंट क्रिएटर असाल तर ह्याच्यावर चा एक चांगलं पेज बनवा ज्याच्या थ्रू तुम्हाला कमाईची साधनं उत्पन्न निर्माण होतील सो so, हे पेज कसं करायचं हे पेज म्हणजे तुमचं फेसबुकवर प्रोफाईल असेलच so, तर फेसबुकच्या पेजवर जाऊन तिथे तुम्ही नवीन पेज क्रिएट करायचं आणि तिथे सगळ्या जरा सेटिंग असतात त्या चेंज करून तुम्ही तिथे काम करायला सुरू so, करायचं सो एक एक दोन गोष्टींनी कमाई होते जसे मी माझी सांगितली की मी दुसऱ्यांना सेटअप करून दिलं अर्थात त्यांचं बिझनेस पेज होतं सो so, बिझनेससाठीही तुम्ही पेज बनवू शकता तुमचा जर बिझनेस असेल तर नसेल तर तुम्ही तुमचं रायटिंग जे आहे तेही त्या ते पेजवर करू शकता आणि फेसबुक पेज स्वतः सुद्धा मॉनिटाईज होतं फेसबुक स्वतः पैसे देतं जर तुमचे फॉलोअर्सचा क्रायटेरिया जो आहे तीन क्रायटेरिया आहेत त्यांचे त्याच्यातला ते कुठलाही क्रायटेरिया तुमचा झाला की फेसबुक पण पैसे द्यायला डॉलर्समध्ये सुरू करतो आणि दुसरी कमाई म्हणजे ते जे पेज आहे से दुसऱ्यांना सेटअप करून त्यांच्याकडून पैसे घेणे जसं मी केलं सो so, या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता त्यामुळे मी आधी सांगेल की तुम्ही तुमचं पेज तयार करा तुमच्या आवडीनुसार त्याच्यावर जरा वेळ घालवा ॲटलीस्ट एक पाच सहा महिने काम करा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कसं करायचं काय सेटिंग असतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आस तुम्हीसुद्धा असं को गीग बनवून फायबरवर तुम्ही चालू करू शकता सो आता हे पेज कसं बनवायचं काय सेटिंग करायचं त्याची कमाई कशी होते सो सगळी माहिती माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर दाखवा सो so, हे, हे पूर्ण बघा स्टेप वाईज आ, कुठे स्किप करू नका काही डाऊट असेल, माला so, असेल काया काया तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा मी सगळ्यांना रिप्लाय नक्कीच करते सो लेट्स गो टू माय कम्प्युटर स्क्रीन हा तुमचा फेसबुक प्रोफाईल असेल तिथे तुम्ही पर्सनल गोष्टी फोटो वगैरे काय काय शेअर करत असाल तर इथे आपल्याला राईट साईडला ओके okay. आणि राईट साइडला पोस्ट स्टोरी रूम पेज पेज ऑप्शन सिलेक्ट करायचंय ओके सो पेज हे असं येईल इथे नाव लिहायचं पेजचं राइटर कर समजा हे लिहिलं मी तर हे करेक्ट आलं म्हणजे तुमचं पेज नेम अवेलेबल आहे दुसरं की तुम्ही काय करताय तुम्ही पर्सनल ब्लॉग आहे का आणखीन काय आहे इथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे समजा तुम्ही बिझनेस साठी काही करत असाल तर कर त्याच्यासाठी बिझनेस ओके होम बिझनेसेस कुठल्या प्रकारचं पेज करतायत त्याच्या संबंधित तुम्ही इथे कॅटेगरी निवडायची मी पर्सनल ब्लॉग ठेवतीये म्हणजे या पेजवर तुम्हाला काय काय वाचायला मिळणार आहे तर ते मी समजा मराठीत लिहिते त्या पेज वर ता, लेख कथा कविता वाच वाचता फॉलो आता हे झाल्यावर आता बघूया की क्रिएट पेज होत आहे का हे पेज ऑलरेडी एका नावाने आहे ओके सो हे पेज मी ऑलरेडी क्रिएट केलं आहे मला तुम्हाला दाखवायचं होतं आता समजा मी इथे दुसरं पेज टू वगैरे टाकलं तर क्रिएट होईल अदरवाइज तुम्हाला ज्या संबंधात पेज करायचं असेल त्या संबंधात तुम्ही पेज करू शकता ही प्रोसेस आहे मी तुम्हाला आता सेम पेज दाखवते की कुठलं पेज आहे ओके हे बघा रायटर गल तर ते एकदा प्रोसिजर झाली की असं ते तुमच्या समोर ये की पेज इज क्रिएटेड आता इथे इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला इथे फोटो बदलायचा आहे प्रोफेशनल डॅशबोर्डवर जाऊ आपण त्याच्यावर काय काय टाकलं आहे सी हे प्रोफाईल पिक्चर मी टाकलं होतं आता ते पण मी तुम्हाला बदलून दाखवते पिक्चर कसं टाकलं सो ज्या वेळेला हे बदलायचंय इथे काहीच नसेल जसं कवर पेज बघा ब्लँक आहे काहीच नाहीये सो इथे मी टाकलंय अपलोड आता अपलोड फोटो गे? इथे बघा रायटल गर्ल नावाचा एक मी लोगो ऑलरेडी करून ठेवला आता तोच टाकते आता हा लोगो कसा केला हा इथे झाला इथे तुम्हाला क्रॉप वगैरे करायचं असेल तर करू शकता जास्त ह्या गोलमध्ये दिसेल आणि इथे डिस्क्रिप्शन पण टाकू शकता टाकू शकता आला आणि सेम विथ कवर फोटो पण इथे तुम्ही कुठलाही फोटो पाठवू शकता आता समजा तो बाय डिफॉल्ट डब्ल्यू ए म्हणून हे घेतलं अदरवाइज तुम्हाला एक चांगला डिझाईन करून दाखवतं हा डिझायनिंग कुठे केलंय मी कॅनवावर कॅनवावर तुम्हाला जायचंय डब्ल्यू 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 डॉट कॅनवा डॉट कॉम आणि इथे मी लोगो बनवला तुम्हाला दाखवते की कसा लोगो बनवला इकडे लोगो टाकायचं ओके आणि लोगो झाल्यावर क्रिएट अ ब्लँक लोगो आणि ज्या संबंधित तुमचं पेज आहे त्या संबंधित तुम्हाला बनवायचं आहे आता इथे बघा मी हेच घेतलं होतं हे कसं टाकलं रायटर लोगो म्हणून मी सर्च केलं इथे बऱ्याच प्रकारचे आले ह्याच्यात काही फ्री काही पेड आहेत तर आपल्याला फ्रीज घ्यायचे आहेत जे मी हा घेतला होता तुम्हाला दिसत असेल आणि इथे जस्ट चेंज केलं टायटर कल हे टाकलं याच्यामधलं जे नको आहेत गोष्टी त्या डिलीट करू शकतो हा हे जर तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही इकडे एलिमेंट्समध्ये जा एलिमेंट्समध्ये रायटरशी संबंधित काही जे जर असतील मला समजा हे आवडलं तर हे पण टाकू शकता डिलीट करायचं टाकू नको असेल तर तो एक एकदम सिंपल सिंपल सो so, लोगो करू शकतो so, मी हे सेव्ह केला डाऊन शेअर मध्ये जायचं इकडे डाउनलोड करायचं जसं आहे पी एन जी सेव्ह करायचं हे सेव्ह झालं की आपण इकडे चेंज करू तस अपलोड फोटो आणि तुमच्या कम्प्युटरवर जिथे सेव्ह झाला असेल तिथे लगेच दिसेल रायटर गर्ल ओपन हा कसा दिसला पाहिजे सेम इकडे प्रोफाईल चेंज होईल हे बघा इथे आला तो हा तुमचा लोगो तयार झाला ओके सेम विथ कवर पेज पण इकडेच जायचं टेम्पलेट्स मध्ये जर तुम्ही गेलात कॅनवावर इकडे जस्ट टाकून द्या प्रोफाईल ना तो त्यांची साईज वगैरे सगळं असतं तिथे जाऊन फक्त तुम्हाला चेंज करायचंय त्याच्यातला कुठलाही जो फ्री असेल तो सिलेक्ट करा आणि जस्ट चेंज करा कराईल फोटो नको आपल्याला कवर पेज पाहिजे पेज कवर हे हॉरिझॉन्टल ह्याच्यातला कुठलाही फ्री वाला सिलेक्ट करून त्याच्यामध्ये हवे ते चेंजेस केले की तुम्हाला इथे पण सेम अपलोड करता येईल इथे हे ये दोन्ही आधी करून टाकायचं लोगो आणि हे ते झालं की नंतर मग तुम्ही तुमचं पेज तयार झालं या पेजवर आता तुम्हाला बऱ्याच पोस्ट टाकायच्यात की इथे तुम्ही काय काय टाकू शकता एक लाइव व्हिडिओ पाठवू टाकू शकता लाइव व्हिडिओ म्हणजे काय की तुम्हाला समजा कशाचं वाचन करायचं असेल वाचकांशी बोलायचं असेल सो एक लाईव्ह व्हिडिओ करायचा इकडे फोटो प्लस व्हिडिओ जसं प्रोफाईलवर आपण फेसबुक पेजवर आपल्या प्रो टाकतो सेम आणि रील रील म्हणजे एक एक मिनिटाचे व्हिडिओ ते पण इथे तुम्ही करू शकता हे तिन्ही गोष्टी या पेजवर तुम्ही करू शकता नंतर लिंक टू युअर व्हॉट्सअप अकाउंट जर तुमचं काही बिझनेस किंवा काही सर्व्हिस असेल तर इथे व्हॉट्सअप नंबर टाका नसेल तर गरज नाही ऍक्शन बटन म्हणजे एखादं समजा आता मी कॉन्टेंट रायटिंगचे क्लास घेते सो मला व्हॉट्सअपवर मेसेज आला पाहिजे सो मी इथे ऍक्शन बटन व्हॉट्सअपचं नंबर टाकून टाकलं की तिथून मला मेसेज येणार सो तुमचं काही क्लासेस किंवा काही बिझनेस रिलेटेड असेल तरच हे ऍक्टिव्ह करा अदरवाईज हे आहे तसंच राहू द्या आता तुम्हाला इथे चालू करायचं आहे की तुमची पोस्ट तयार करायची आता पोस्टमध्ये तुम्ही तुमच्या जे काही आहे कथा कविता त्याच्याशी रिलेटेड सो हे सगळं इथे टाकू शकता जसं आपण फेसबुक तुमच्या वॉलवर तुम्ही जसं टाकता सेम टू सेम इथे टाकत राहायचं प्लस इथे जरा हॅशटॅग द्यायचे ओके हॅशटॅग कशासाठी की त्या लोकांपर्यंत पोहोच रिच वाढवण्यासाठी आता समजा मी कविता टाक कुठलीही इथे समजा एखादी कविता टाकली ओके तर मग इथे हॅशटॅग असे द्यायचे की हे बघा महाराष्ट्र ओके महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हॅशटॅग महाराष्ट्र तुम्ही कुठल्या शहरात आता समजा मी पुणे तर पुणे टेन मिलियन पोस्ट सो या वर इतक्या पोस्ट केल्या जातात सो तुमच्या पण तिथपर्यंत त्या पोस्ट पोहोचतील ओके आता समजा ही कविता टाकतेय तर मी कविता नावाचं हॅशटॅग टाकू शकते हे बघा एवढ्या पोस्ट आहेत सो so, तुम्ही कमीत कमी एक सात ते आठ हॅशटॅग इथे द्यायची आणि तुमची कविता इथे पोस्ट करायची जी काही असेल आणि त्याच्याशी रिलेटेड फोटो सेम आणि जस्ट पोस्ट इथे मी कविता लिहिल्या ऍक्च्युअली कविता करू शकतो सो so, या हॅशटॅगमुळे उपयोग अशी होतो की आपला रीच वाढायला मदत होते आणि तुमच्या पोस्टची इन्साईट्स तुम्ही पोस्ट इथे बघू शकता आता मी हे तुम्हाला वेगळ्या पेजवर दाखेल दाखवेल की कशी पोस्ट रिच होते पोस्ट इम्प्रेशन पोस्ट रिच आणि पोस्ट एंगेजमेंट या तिन्ही गोष्टी मी नंतर थोडक्यात सांगते तू सो अशा तुम्ही पोस्ट करत जायचं या पेजवर रेग्युलर पोस्ट करत जायचं रील आधेमध्ये टाकू शकता फोटो व्हिडिओही टाकू शकता तुम्हाला आता एक पेज दाखवते ज्याच्यावर कसं त्यांनी बनवलंय हे बघा आता हे फन मराठी नावाचं पेज आहे हे बघा इथं त्यांचं प्रोफाईल आणि इकडे त्यांचं कवर पेज सो वीस लाख या पेजला सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स किंवा आहे इथेच दिसतं बघा लाईक आणि फॉलोईंग इथे त्यांनी नंबर पण टाकलाय त्यांची वेबसाईट पण आहे तो वेबसाईटही टाकली तुम्ही जेव्हा तुमची वेबसाईट होईल तेव्हा तिथे ते ऍड करू शकता सो यांनी एंगेजमेंट अशी ठेवली आहे की बर बऱ्याच गोष्टी टाकतात सो तुम्ही या तुम्ही स्वतः बनवलेल्या टाकू शकतात किंवा तुम्हाला जर अजून कुठे काही फॉरवर्ड्स वगैरे चांगली मिळेल ती तेही इथे टाकू शकता ओके okay? सो so असे पेज तयार करायचे भरपूर फॉलोअर्स वाढवायचे तुम्हाला एक लेखकाचं पण सांग सांगू शकते की कसं आहे हे बघा ही एक आहे वन पॉईंट टू फॉलोअर्स आणि इथे त्यांनी बघा कसं लिही लिहिलं आहे सगळं त्यांची जी वेबसाईट आहे अर्धी टाकली आहे आणि इकडे त्यांची अर्धवट कथा टाकली आहे पुढे पुढे वाचायचं असेल तर पेजला जा तो असं ते टाकू शकता तुमचे वेबसाईट वगैरे जे काही असेल हे बघा त्यांचं पेज पण आहे इथे वेबसाईट पण आहे अबाउट मग इथे काय काय आहे त्यांचं एज्युकेशन वगैरे काय सगळं टाकू शकता असं पेज तुम्ही करू शकता आणि तुम्हाला पेज झालेलं जे आहे ते मी दाखवते की कमाई कशी करायची ओके सो कुठल्याही पेजची जेव्हा कमाई होते तुमचं क्रिएटर स्टुडिओ नावाचं असतं हे प्रोफेशनल डॅशबोर्डवरच असतं क्रिएटर स्टुडिओ हे आता बारा एप्रिल पासून चेंज होणार आहे इथे येणारे मेटा बिझनेस क्रिएटर स्टुडिओचं नाव फक्त चेंज होणार आहे बाकी गोष्टी ऑलमोस्ट अशा राहते सो इथे त्यांनी सांगितलंय की तुम्ही कमाई कशी करू शकता सो हे एक पेज आहे इथे तुम्ही बघा इथे तुम्हाला कमाई दिसते तुमचं जर मॉनिटाईज झालं तर तुमची इथे कमाई दिसते ओके इथे आता बँक अकाउंट वगैरे मी ऍड केले नाही आहेत अदरवाइज इथे तुम्हाला डॉलर्स मध्ये जितकी कमाई झाली आहे तितकी दिसली असती आता पेस्ट ज्या वेळेला तुम्ही पोस्ट करता ते कशा दिसतात ओके ही बघा पब्लिश 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 सगळ्या ह्या पोस्ट आहेत आणि यांची रीच वगैरे कशी दिसते ती दाखवते मी किती वेळ तो व्हिडिओ पाहिला आहे सेवन मिनिट्स ओके सो हे तुमची रीच वगैरे कशी आहे हे सगळं इथे तुम्हाला पाहायला मिळतं ओव्हरऑल तुमच्या पेजचा परफॉर्मन्स तुम्हाला इथे बघायला मिळतो आणि मॉनिटायझेशन म्हणजे पैसे कसे कमवायचे तर ह्याचे तीन प्रकार असतात ओके okay? पहिलं आहे की इथे आता मॉनिटायझेशन फर्स्ट एलिजिबल झालंय न्यू पेज एलिजिबिलिटी ग्रीन आहे म्हणजे हे फर्स्ट स्टँड ला एलिजिबल झालंय इथे मला पे आऊट अकाउंट करायचं होतं तो ते पण तुम्ही करू शकता हे बघा इथे तुम्ही जर अर्निंग बघितली जर इथे मी बँक अकाउंट केलं तर मी इथे अर्निंग पण टाकू शकते पण मी ते केलं नव्हतं अकाउंट पण ते क कर, कर, कोणी करू शकतं ही पहिली कमाई तुमची इथून चालू होते इथे फक्त तुम्हाला एक हजार फॉलोअर्स लागतात ओके याच्यानंतर पुढची दुसरी अर्निंग चालू होते ती ही बघा ही झिरो स्टार्स त्याच्यानंतर होते इन्स्ट्रीम ऍड्स त्याच्यासाठी तुम्हाला पाच हजार फॉलोअर्स लागतात स्टार्ससाठी एक हजार फॉलोअर आणि इन्स्ट्रीम साठी पाच हजार फॉलोअर त्याच्या पुढची कमाई आहे सबस्क्रिप्शन त्याच्यासाठी दहा हजार फॉलोअर्स लागतात इथे मग साठी तुम्ही पैसे देऊ शकता की तुमच्या पेजवरचं कंटेंट वाचण्यासाठी ओके सो दहा हजार फॉलोअर्स अडीचशे रिटर्निंग फॉलोअर्स आणि फिफ्टी थाउजंड पोस्ट एंगेजमेंट एटीन एक लाख ऐंशी हजार मिनिट्स व्यू सो व्हिडिओ वगैरे पण टाकायचे सो हे तीन प्रकारचं मॉनिटायझेशन फेसबुक पेज थ्रू होतं सो हे स्टार्स वाले तर अगदी सहज होतं एक हजार तुमचे सबस्क्रायबर लवकरचे लवकर होऊन जातात सो अशा प्रकारे तुम्ही कमाई करू शकता इथे सेटअपला तुम्ही बँक अकाउंट जोड लकी झाली तुमचं स्टार्ट ओके आणि नंतर पेड पार्टनरशिपसाठी ज्या वेळेला ये तुम्हाला येतात म्हणजे जसे जसे फॉलोअर वाढतात तसं तुम्हाला प्रेड पेड पार्टनर पण तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे फेसबुकची कमाई तुम्ही करू शकता